हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? ऑलराऊंडर मॉमी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. तर इथे आज मी तुम्हाला दाखवत आहे तांदळाची खीर, पण इथे आपण ओलं किंवा सुकं खोबरंही ॲड करू शकतो. तर बघूया आपली झटपट तांदळाची खीर. खिरीसाठी लागणारं साहित्य इथे मी तुम्हाला दाखवते. इथे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता. तांदूळ मी एक 2 ते 3 चमचे तांदूळ घेतलेले आहे, तो मी अर्धा तास भिजवत ठेवलेला आहे. त्यानंतर आपण घेतलेलं आहे खोबरं, हे छान आपल्याला बारीक किसून घ्यायचं आहे. आणि इथे लागणार आहे आपल्याला तूप, अर्थातच दूध लागणार आहे. दूध 1 किंवा 2 लिटरचं तुम्ही घेतलं तरी चालेल. तुम्ही त्यामध्ये आटवून आपल्याला जशी कन्सिस्टंटी हवी आहे तशी तुम्ही ठेवू शकता. इथे आपण काय करूया, इथे आपण सुखं जे खोबरं आहे ते घेतलेलं आहे आणि त्याला एकदम छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. इथे मी पेस्ट करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता एकदम पातळ अशी पेस्ट केली जाते. ही पेस्ट केल्यानंतर आपण जी ही पेस्ट ही वेगळ्या भांड्यात काढून ठेवूया आणि आपल्याला परत तांदळाचीसुद्धा पेस्ट करायची आहे. तांदूळ जो आहे तो पाणी टाकूनच बारीक करायचा आहे, पण त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती आपल्याला रव्यासारखी करायची आहे. रवा जितका जाड असतो, बारीक रवा आपण म्हणतो आहे, तितका आपल्याला ती पेस्ट तयार करून घ्यायची आहे, की जेणेकरून खिरीमध्ये त्याचे दाणे किंवा चोथा जो काय आहे तो लागणार नाही. इथे मी तांदळाची पेस्टसुद्धा तयार करून घेतलेली आहे. या पुढची जी काही प्रोसेस आहे ती खूप सिम्पल आहे. इथे आपण पातेलं घेतलेले आहे, ते एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला ठेवायचं आहे. जितकं तुम्ही दूध घ्याल त्यापेक्षा थोडंसं मोठं पातेलं इथे घ्या. इथे बघू शकता, इथे मी पातेल्यामध्ये दूध गरम करायला टाकलेलं आहे. इथे ऑलरेडी मी बॉईल दूध केलेलं आहे, ते थंड करून परत इथे आपल्याला दूध गरम करायला घ्यायचं आहे. एखादा बॉईल आल्यानंतरच आपण खीर जी आहे ती बनवायला सुरुवात करूया. एखादा बॉईल आल्यानंतर आपण काय करायचं आहे, ते कंटिन्यूअसली दूध जे काय आहे ते पळीने हलवायचं आहे. याने काय होतं, दूध खाली लागत नाही. एकदा की दूध खाली लागलं की त्याला जो काही वास आहे, जो काही स्मेल आहे, तो जळलेला येतो, त्याचा चवसुद्धा बदलते आणि ती आपल्याला चेंज करता येत नाही. त्यामुळे तुम्ही आधीच लक्ष द्या की इथे दूध जेव्हा गरम होतं त्यावेळेस कंटिन्यू पळीने हलवायचं आहे, जेणेकरून ते खाली लागणार नाही. इथे मी टाकून घेते आहे पहिलं तांदळाचं पेस्ट. तांदळाची पेस्ट टाकताना काय करायचं आहे, आपल्याला इथे कंटिन्यू हलवायचं आहे. काय होतं, गरम दुधामध्ये तांदळाची जी पेस्ट आपण टाकतो त्यामध्ये गाठी व्हायला सुरुवात होतं आणि त्या गाठी आपण परत चेंज करू शकत नाही किंवा फोडूही शकत नाही. त्यामुळे इथे कंटिन्यू दूध टाकल्यानंतर काय होतं, एकसारखं त्यामध्ये दुधामध्ये लागलं जातं. ते टाकल्यानंतर एकसारखं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला परत टाकायचं आहे खोबऱ्याची पेस्ट. हीसुद्धा टाकल्यावर आपल्याला कंटिन्यू हलवायची आहे आणि बस. इतकं दोन जे काही जिन्नस टाकल्यानंतर तुम्ही जी मेहनत घ्याल त्यानंतर इथे स्टॉप करायचं आहे. हळूहळू फक्त इथे स्टीर करत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे आणि जी काही फ्लेम आहे आपली ती इथे आपल्याला स्लो करून ठेवायची आहे. तुम्ही बघू शकतात दूध आटायला सुरुवात झाली आहे आणि तुम्हाला जर घट्ट जर खीर आवडत असेल तुम्ही इथे दूध आटवायला सुरुवात करा. जर का तुम्हाला खीर जी काय आहे ती खूप पातळ आवडत असेल तर तुम्ही इथे थोडंसं पाणी ॲड करून जोपर्यंत आपला तांदूळ शिजतो आहे तोपर्यंत आपल्याला इथे खीर शिजवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथे मी कंटिन्यूअसली खीर हलवत आहे की जेणेकरून खाली तळाला दूध चिकटू नये. छानसा बॉईल येत आहे. बॉईल आल्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार आपण जितकं आपल्याला साखर आवडते किंवा जितक्या कमी प्रमाणात आपल्याला घरात वापर करता येईल तितका तुम्ही साखरेचा वापर करा. इथे मी 4 ते 5 टेबलस्पून आपण साखर घेतलेली आहे. इथे मी 1 लिटरचं दूध घेतलेलं आहे, ते छानपैकी अर्धं होत आलेलं आहे. तुम्ही बघू शकता पातीलं जे काही आहे ते साय सोडत आहे किंवा साय लागलेली आहे त्या साईडला. इथे मी ॲड करत आहे छानपैकी ड्रायफ्रूट्स. इथे तुमच्या आवडीप्रमाणे किंवा क्वांटिटीमध्ये तुम्हाला जितक्या क्वांटिटीमध्ये आवडेल तुम्ही त्या क्वांटिटीमध्ये इथे ड्रायफ्रूट्स ॲड करून घ्या. छानपैकी एवढी गोष्ट झाल्यानंतर आपल्याला गॅस जो काही आहे तो बंद करायचा आहे आणि वरून थोडंसं 1/2 टेबलस्पून तूप जे आहे ते आपल्याला सोडायचं आहे. तूप छानपैकी हलवून घ्यायचं आहे. तूप इथे तुम्ही जास्त प्रमाणात घातलं तरी हरकत नाही. गाईच्या तुपाने फॅटनेस वाढत नाही त्यामुळे इथे तूप घातलं तरी हरकत नाही, पण काही लोकांना आवडत नाही म्हणून त्यांनी कमी घातलं तरी हरकत नाही. चला तर आपली खीर तयार आहे. सर्व करूया एका छानशा बाऊलमध्ये. ज्यावेळेस तुम्ही ही खीर गरमागरम खायला सुरुवात कराल त्यावेळेस बासुंदीपेक्षा कमी टेस्ट लागणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते. एकदा ट्राय करून बघा, नक्की तुमच्या घरी सगळ्यांना आवडेल. ही जी रेसिपी आहे ती माझ्या मम्मीची आहे किंवा माझ्या मम्मीने बनवलेली होती, त्यानंतर माझ्या ताईने मला सांगितली आणि ताईच्या बोलण्यानुसार किंवा ताईच्या सांगण्यानुसार ही रेसिपी मी तुम्हाला दाखवते आहे. तुम्ही बघू शकता छान अशी खीर तयार आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा, आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू.